आपला आदर आहे, समाजासाठी आपण काम करताय ते देखील मान्य आहे, पण ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला चालवलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण हवं आहे, पण आम्हाला पूर्ण 100% मराठा आरक्षण हवं आहे, जे माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यामुळे मराठी आरक्षणाचा भाव करून समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जे मुघलांनी केलं ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात तुम्ही करू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मराठा आरक्षणावरती ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय, खरंच मराठा समाजाला याची विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं मराठा म्हणून, मराठा आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं, आणि 2018 ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी या मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं, परंतु उद्धव ठाकरेजींचं सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 2.5 वर्षांमध्ये पाठपुरावा न केल्यामुळे ते आरक्षण गेलं, हे देखील समाजाला सांगावं लागेल. जरांगे पाटीलजी, आपला आदर आहे, समाजासाठी आपण काम करताय ते देखील मान्य आहे, पण ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला चालवलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण हवं आहे, पण आम्हाला पूर्ण 100% मराठा आरक्षण हवं आहे, जे माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आणि गर्दी मराठा समाजाला नवीन नाहीये, ही गर्दी त्यावेळेला देखील 50+ मोर्चे निघाले तेव्हा देखील यापेक्षा प्रचंड मोठी गर्दी समाजाने केली, आणि या समाजाच्या भावना आहेत. हे कुठल्या एका नेतृत्वाच्या मागची गर्दी नाहीये, तर ही आरक्षणासाठीची गर्दी आहे, ही भावनांची गर्दी आहे आणि न्याय हक्काची गर्दी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये तुमचा बोलवता धनी, ज्या पद्धतीमध्ये तुमच्याकडून काम करून घेतोय, आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताय, मला वाटतं की हे न शोभणारं कृत्यम केलं जातंय. मी तुम्हाला विनंती करतोय, जर तुम्ही मागचा इतिहास पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल, शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, विलासराव देशमुख 9 वर्ष मुख्यमंत्री राहिले, पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, बाबासाहेब भोसले असतील, या सर्वांनी एवढ्या वर्षात मुख्यमंत्री पद भूषवलं. परंतु 1983 साली स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी ज्या वेळेला मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि स्वतःचा देह त्यागला, त्यानंतर देखील मराठा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नव्हते. परंतु 50 वर्षाच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्याने आम्हाला आरक्षण दिलं, हे देखील आम्ही तुम्ही विसरून चालणार नाही. आम्हाला मराठ्यांना आरक्षण हवंय, आणि तेही 100% आरक्षण हवंय. आम्हाला कुठल्या ओबीसीमध्ये, कुठल्या एनटीमध्ये दिलेलं आरक्षण नकोय. आणि मी तुम्हाला खात्री देतो, हे राज्य सरकार माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात, माननीय अजितदादांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात 100% मराठ्यांना आरक्षण देईल. त्यामुळे मराठी आरक्षणाचा भाव करून समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जे मुघलांनी केलं ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात तुम्ही करू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. समाज, संपूर्ण मराठा समाज एक आहे, एक राहील, आणि आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे देखील तुम्हाला सांगतो. धन्यवाद.